आम्ही बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन केंद्र सरकारने फी टन रन प्रकरणी कायदा सख्त करण्याचा निर्णय घेतला असून जे चालक अपघात प्रसंगी पळून जातील अशांना 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये फाईन अशा प्रकारचा डिसिजन घेतला आहे। या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरातले सारे ड्रायव्हर त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर आहे, टेम्पो ड्रायव्हर आहेत, बस ड्रायव्हर आहेत, सर्व प्रकारच्या ड्रायव्हरांच्या मनामध्ये अत्यंत भावना तीव्र असून त्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून सरी म्हणजे आपापल्या गाड्या सोडून सरी घरी जात आहेत, काही लोक जागेवर थांबले आहेत, काही लोक रस्त्यामध्ये थांबले आहेत। अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन सुरू राहील, ज्यामध्ये आम्ही उद्या दिल्लीमध्ये जंतर मंत्रला देशभरातील सर्व संघटना एकत्रित असून जंतर मंत्रवरती मोठं आंदोलन आम्ही करत आहोत। या आंदोलनामध्ये जर का 4 तारखेपर्यंत सरकारने डिसिजन घेतला नाही किंवा हा कायदा मागे घेतला नाही तर 4 पासून देशभरामध्ये चक्काजाम होऊ शकतो किंवा इतरही मोठं आंदोलन होऊ शकतं, परंतु त्याची घोषणा मात्र त्या मीटिंगमध्ये होणार आहे जे देशभरातले सर्व संघटना येतील त्या मीटिंगमध्ये या प्रकारची घोषणा होईल आणि सर्व संघटना मिळून या प्रकारचा निर्णय घेतील। माझं आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन आहे, सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ड्रायव्हरला लाठीचार्ज मारहाण करणं असे प्रकार झाले आहे, त्याचा मी निषेध करतो। असे अत्यंत चुकीचं आहे, आपल्या न्याय हक्कासाठी न्याय मागणाऱ्या ड्रायव्हरला मारहाण करणं, लाठीचार्ज करणं हे अत्यंत चुकीचं आहे, ते होऊ नये अशी माझी सरकारला विनंती राहील। दुसऱ्या बाजूला जे ड्रायव्हर कायदा हातात घेऊ नये असं पण आमचं आवाहन आहे, शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करा, कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका, कुठल्याही प्रकारे रस्ते जाम करू नका, नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचं कुठलंही काम करू नका, असं बी आवाहन आहे म्हणून।